नमस्कार, लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 8 मे 2021 चालू घडामोडी. लोकमान्य DNA यामध्ये आपण सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, हिंदू या वर्तमानपत्रातील चालू घडामोडीचा आढावा घेत असतो. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सर्वत्र याच्या चालू घडामोडी जे आत्ता कोरोना काळामध्ये जिथं पेपर पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचतील. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक आहे, ती जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळू शकता. आज आपण पाहणार आहे तिसरीला टाळता येईल असं वैज्ञानिक सल्लागार आहेत, त्यांचं मत आहे. एकच डोस पुरेसा असणारी स्पुटनिक लाईट ही एक नवीन रशियाची लस आलेली आहे, तिला रशियानं मंजुरी दिलेली आहे. भारतामध्ये Sputnik V म्हणजे Sputnik 5 लस हे आलेली आहे आणि 17 राज्यात मराठा आरक्षणाचं जे आरक्षण आता धोक्यात आल्यामुळे 17 राज्यातील आरक्षण आता धोक्यात आलेलं आहे. यासह आणखी आपण घडामोडी पाहणार आहोत. चला पाहू आजच्या चालू घडामोडी. पहिली आहे तिसरीला टाळता येईल असं वैज्ञानिक सल्लागार राघवन यांनी सांगितलंय. लसीकरण व नियमांचे पालन करणे गरजेचं आहे. साधारण आपण पाहतो की करोना आता आलेला आहे पण आपण कोणच या लाटेमध्ये आपण याचे नियम पाळताना दिसत नाही, कारण लस आल्यापासून सर्व लोक बेफिकीर पद्धतीनं बाहेर फिरत आहेत. जे नियम शासनानं घालून दिलेले आहेत त्याला त्रिसूत्री दिलेली आहे, चाचणी करा, उपचार घ्या आणि प्रतिबंध उपाय काय सांगितलेले आहेत, मास्क लावा, वारंवार हात स्वच्छ धुवा आणि घरातच राहा. पण या संदर्भात आपण पाहिलं, या विषयी जर पाहायचं म्हणलं तर अजूनही लोक लॉकडाऊन असेल त्या राज्यामध्येही पाहिलं तरी पोलिसांना शिक्षा करावी लागत आहे. पण जर तिसरी लाट आली तर ह्या दुसऱ्या लाटेमध्येच आत्ता बेड अवेलेबल नाहीत, ऑक्सिजनची कमतरता आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन आहे त्याची आपल्याला तुटवडा पाहायला भेटला आणि लसीबाबत तर दोन्ही कंपन्या सांगतात की आमचं प्रोडक्शन आम्ही कित्येक पटीनं वाढवलं तरी वेळेवर लस पुरवठा आम्ही करू शकत नाही. या संदर्भात Sputnik 5 ही रशियाची लस ही आपल्या भारतामध्ये आलेली आहे, आणखीन काही कंपन्यांची लस ही भारतामध्ये परवानगी दिलेली आहे, तरी पण आपल्याला हे शक्य नाही. मग यासाठी दरवेळी जे वैज्ञानिक सल्लागार आहेत ते सांगत असतात की आपण कशा पद्धतीनं या महामारीला सामोरं गेलं पाहिजे. यामध्ये वैज्ञानिक सल्लागार राघवन आहेत, त्यांनी सांगितलं की आता तिसरी लाट येणार आहे, ती टाळता येऊ शकते. मग त्यांनी सांगितले करोना नियमाविषयीची तुम्ही त्रिसूत्री पाळली पाहिजे. त्रिसूत्री कोणती आहे तर चाचणी, उपचार आणि प्रतिबंध. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं पाहिजे आणि योग्य काळजी घेतली तर तिसरी लाट कदाचित येणारही नाही असं मत केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार KVJ राघवन यांनी व्यक्त केलेलं आहे. बेफिकीरपणा करोनामध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळं हे घडून आलं आपण पाहायला भेटते. जर बेफिकीरपणा नसता तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरी लाट भारतामध्ये पसरलीच नसती. आपण पाहिलं की यामध्येच लाट असतानाच, करोनाची दुसरी लाट असतानाच निवडणुका झालेल्या आहेत, काही ठिकाणी यात्रा झालेल्या आहेत, काही ठिकाणी आपण पाहतो की लोक स्वतःचे उत्सव साजरे करतात, साधारण लग्न असेल किंवा कोणती एखादं सभासुद्धा झालेल्या आहेत. निवडणुकीमध्ये आपण पाहिलं कुणीच काय कोणते बंधन घातलं नव्हतं, मास्क काढून लोक फिरत होते. याचाच दुसऱ्या लाटेवर परिणाम होऊन दुसऱ्या लाटेनं महाभयंकर रूप घेतलेलं आहे. काही ठिकाणी बेड अवेलेबल नाहीत, काही ठिकाणी ऑक्सिजन दुसऱ्या राज्यातून आणावं लागते. हवेत 21% ऑक्सिजन उपलब्ध असूनही आज आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर लावावं लागतोय. झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त आपलं आता जे पुस्तकात होतं ते लोकांना कळलं की एका झाडाची किंमत किती ऑक्सिजन झाड देत असूनही आपण झाडांना तोडलं, म्हणजे निसर्गाची हानी करायला जाऊन आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड घालून घेतलेली आहे. त्यामुळं तिसरी लाट टाळायची असेल तर आपल्याला आता चाचणी, उपचार, प्रतिबंध या त्रिसूत्रीचं पालन, छुपे लक्षणं असणारे जे कोण आहेत त्यांच्यापासून आपल्याला संसर्ग जर रोखायचा असेल तर आपण त्यांच्यापासून लांब राहायचं असेल तर या संदर्भात आपल्याला जे शासनाने निर्बंध घालून दिले आहेत ते पाळावेच लागतील. काही आपण पाहिले की लक्षणं नसणारे सुद्धा कोविड पॉझिटिव्ह निघत आहेत, यासाठी त्यांनीसुद्धा घरातच राहिलं पाहिजे. उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, काही राज्यामध्ये कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटत आहे. आपण पाहिलं आपली 70,000 आसपास असणारी रुग्णसंख्या आता 60,000 कमी होत चाललेली आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मुंबईचं गुणगानही केलेलं आहे, दिल्लीला सांगितलं की त्यांच्या पद्धतीनं तुम्ही ऑक्सिजनचा पुरवठा करा. त्याच पद्धतीनं कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ आता हे नवे हॉटस्पॉट होत आहेत. ज्या राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्या राज्यामध्ये बघा परिस्थिती कशी गंभीर बनत चाललेली आहे. साधारण ही लाट 20-30 दिवसानंतर येत असते, तिचा लगेच प्रभाव दिसत नाही, त्यामुळे हे असं घडून येते. यानंतर चांगली एक बातमी आहे की रशियाची एक स्पुटनिक लाईट एक लस आलेली आहे. ही स्पुटनिक लाईट नवी कोरोना लस जी बनवली असून ती आपत्कालीन वापरात रशियाचे जे पुतीन आहेत या सरकारनं मान्यता दिलेली आहे. तर याबद्दल चांगली माहिती अशी आहे की एकच डोस तिचा पुरेसा आहे.
आत्ता आपण पाहतो कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल याचे दोन डोस घ्यावे लागतात. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा साधारण आपण म्हणलो होतो की 21 दिवसानंतर डोस आपल्याला द्यावा लागेल, पण आत्ताच जे सिरमचे आहेत आदर पुनावाला यांनी जाहीर केले की आत्ता त्यांचं जे संशोधन झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 52 दिवसांपेक्षा जास्त जर आपण लस घेतली तर 80%पेक्षा जास्त ती इफेक्टिव्ह आहे. जे 21 दिवसांना आहे त्याच्यापेक्षा कालावधी त्यांनी वाढवलाय 52 दिवस. याचा एक फायदा आपल्याला दोन पद्धतीने होऊ शकतो. 52 दिवसांनी जर आपण दुसरा डोस घेणार असू तर इतरांना जी पहिला डोस आहे तोही मिळेल, कारण कालावधी दुप्पट होतोय, 21 पेक्षा जास्त कालावधी होतोय. आणि दुसरा फायदा असा होईल की ती लस जास्त प्रभावी आहे. आत्ता आपण पाहतोय की 40-50% ती 21 दिवसाच्या कालावधी घेतली तर प्रभावी दिसून आलेली आहे. काही जणांना लसीकरण होऊन सुद्धा हे झालेलं आहे, प्रभाव करोनाचा झालेला आहे. त्यामुळे जर आपल्याला हे करायचं असेल तर त्याचं लसीकरण जे 52 दिवसाचा गॅप सांगितला आहे तो जर पाळला ना आपण तर आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जे लसीकरण केलं जातं त्यामध्ये अँटीबॉडीसुद्धा तयार होतील, त्यात आपली प्रतिकारशक्ती वाढेल असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे स्पुटनिक लाईट असेल याबद्दल चांगली बातमी अशी की दुसरा डोस घेण्याचीसुद्धा गरज नाही, आणि स्पुटनिक व्हीपेक्षा ती जास्त प्रभावी आहे. जी रशियाची आत्ता आपण आपत्कालीन वापरायला मंजुरी दिलेली भारतातील लस आहे तिचे डोस पण आलेले आहेत. हैदराबादच्या रेड्डीज लॅब ती लस बनवणार पण आहे, पण स्पुटनिक लाईट हाचा एकच डोस पुरेसा आहे. त्यामुळे सध्या आपण पाहतो की त्यांनी दावा केलेला आहे की 80%पेक्षा जी जास्त प्रभावी आहे. आणि रशियानं जी आधी स्पुटनिक वी बनवली तिचं भारतात लसीकरण मोहिमेसाठी आपण ती वापरणार आहे. महाराष्ट्रानेही आता आंतरराष्ट्रीय पद्धतीने निविदा काढणार आहे ज्यामध्ये स्पुटनिक वीचा समावेश केलेला आहे. आणि जगभरात सध्या वापरत असलेल्या कोरोना लसीपैकी बहुतेक लसींचे दोन डोस घ्यावे लागतात, पण स्पुटनिक लाईट असेल तिचा एकच डोस घ्यावा लागेल. अशा चांगल्या बातम्या आहेत, हे आपण लक्षात ठेवा. आता स्पुटनिक वी बद्दल सांगायचं म्हणलं तर हे लसीकरण जे आहे ही लस कशी बनवली जाते या संदर्भात आपण एक वेगळंच लेक्चर घेऊ, पण थोडक्यात मी आत्ता सांगतो. काही बाबतीमध्ये आपण पाहतो की मृत जे विषाणू असतात त्यापासून काही लसी बनवली जातात. त्या जर मृत विषाणू जर आपल्या शरीरात सोडले तर शरीरातली जी प्रतिकारशक्ती आपण ज्याला म्हणतो म्हणजे शरीराची जी मेकॅनिझम आहे, कशाचं मेकॅनिझम आहे, जे आपल्या शरीरामध्ये एखादा विषाणू आल्यानंतर त्याच्यावर अटॅक करण्याचं, तर हे मेलेले विषाणू जर आपल्या शरीरात सोडले तर आपल्या शरीरामध्ये ज्या पांढऱ्या पेशी लढाऊ पेशी आपण म्हणतो त्या ॲक्टिव्ह होतात, आणि त्या ॲक्टिव्ह झाल्यानंतर शरीरामध्ये आपल्या अँटीबॉडी तयार होतात. आणि त्यामुळं परत जर या कोरोना विषाणूचा आपल्या शरीरामध्ये जर प्रवेश झाला तर त्यापासून त्या रोखू शकतात. दुसरं पद्धतीनं आहे ते स्पुटनिक लाईट. स्पुटनिक लाईटनं काय केलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे, जे माणसाचा DNA असतो त्यापासूनच ही लस बनवलेली आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव वाढलेला आहे. तर सिरमनं काय केलेलं आहे, जे माकडाचं हे असतो सिरम त्या पद्धतीनं त्यांनी ते हे वापरलं, DNA वापरलाय, त्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं जी आहे स्पुटनिक वी त्यांनी मानवाचा DNA वापरून ही लस बनवल्यामुळं तिचा आपल्याला जास्त प्रभाव पाहायला मिळतो. आपण या लसीमध्ये जे काही वापरतो त्या पद्धतीनं काही लसीचं संशोधन होत असतं, आणि त्या संशोधनातून त्याचं इफेक्टिव्ह किती हे कळत असतं. मग स्पुटनिक लाईट असेल तिचा जास्त प्रभाव असल्या कशामुळे आहे, तर त्यांनी माणसाचा DNA वापरलेला आहे. काही पद्धतीनं लसीचं मेकॅनिझम कसं असतं, तर जे कोविडचा जो विषाणू आहे त्याच्यामध्ये स्पाईक आहेत. आपण पाहतो कोरोना का म्हणलेलं आहे तर त्याचा मुकुट आहे, त्या मुकुटावर असे स्पाईक आहेत, आणि ते स्पाईकलाच हे बाइंडिंग होतात. आणि जर ते चिकटून बसले तर तो कोरोना विषाणू हालचाल करत नाही, आणि हालचाल न केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूंची जी वाढ आहे ती कमी रोखण्यामध्ये आपल्याला यश येतं. म्हणून या लसी ह्या प्रतिबंधात्मक म्हणून वापरल्या जातात. आपल्या शरीरामध्ये त्या पद्धतीने अँटीबॉडीज तयार होतात आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते. मग कोरोना विषाणूचा जरी शरीरात प्रवेश झाला तर आपल्या शरीरातले जे हल्ला करणाऱ्या पेशी आहेत पांढऱ्या पेशी या त्याच्यावर अटॅक करतात आणि आपण त्या कोरोना विषाणूला बळी पडत नाही, असं हे मेकॅनिझम आहे. तर स्पुटनिक लाईट का जास्त प्रभावी आहे, तर त्यांनी माणसाचा DNA वापरून ही लस बनवलेली आहे त्यामुळे प्रभावी आहे. आता RNA आणि DNA, RNA सिंगल स्ट्रक्चर आहे तर DNAचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे, त्यामुळे RNAचंच परत DNAमध्ये आपण कन्वर्ट करतो, त्याला म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टचे एन्झाईम वापरतो, आणि त्यामुळं RT-PCR हे चाचणीला नाव आहे. त्यामुळं याबद्दल आपण नंतर पाहूच. RT-PCR काय म्हणलं जातं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टचे एन्झाईम वापरून RNAचा DNAमध्ये कन्वर्ट केलं जातं, नंतर ते पाहिलं जातं मग ते कशी पद्धतीनं चाचणी केली जाते, मग ते 35 हा स्कोर ST कसा पद्धतीनं काढला जातो या संदर्भातही आपल्याला पाहिजे. मग CT scanमध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं, किंवा ऑक्सिजन लेवल का चेक करावी लागते, ऑक्सिमीटरमध्ये कसं मेकॅनिझम आहे, 94 खाली ऑक्सिजन झाल्यानंतर काय होतं, हे अगोदर आपण पाहिलेलंच आहे. बॅक टू बेसिक जर गेला तर प्रश्न आपल्याला सुटू शकतात. व्हायरसबद्दल माहिती पाहिजे, DNA असतो व्हायरसमध्ये का RNA असतो, RNA असेल तर DNAमध्ये कसं कन्वर्ट केलं जातं, त्या चाचणीचं नाव RT-PCR म्हणजे RT मीन्स रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एन्झाईम वापरून त्याचं DNAमध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणून व्हायरसचं जेनेटिक मटेरियल RNA हे लक्षात असू द्या.
यानंतर कोविनमध्ये आजपासून 4 अंकी सिक्युरिटी कोड असणार आहे. कोविन हे ॲप आहे, लसीकरणासाठी आपण वापरणार आहे. कोरोना लसीकरणाच्या नावनोंदणीसाठी कोविन ॲपमध्ये होणारी बनवेगिरी तसेच गैरवापर टाळण्यासाठी उद्या म्हणजे आजच 8 मेपासून 4 अंकी सिक्युरिटी कोडचा वापर केला जाईल. PIB बातमी आली होती, त्या बातमीचा संदर्भ घेऊनच ही बातमी आपण सांगणार आहे. 4 अंकी जो सिक्युरिटी कोड असेल यामुळे काय होईल, जे गैरवापर त्याचा होतोय, बनवेगिरी होते, ती टाळण्यात येईल. ज्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये जर जो कोड येईल तो तुम्ही काय करायचं, प्रिंट करायचं किंवा मोबाईलद्वारे त्या सेंटरला दाखवायचं आणि तुमची लस झाली की तुम्हाला कन्फर्मेशन SMS येईल. अशा पद्धतीनं वॅक्सिनेशन जी प्रोसेस आहे, लसीकरणाची प्रक्रिया जलदगतीनं होण्यासाठी किंवा कोविन ॲपमध्ये आपण पाहिलं एकदम बंद पडलं होतं. आणि कधी सर्वात जास्त काय होतं, ॲपवर लसीकरणासाठी आपण नोंदणी करायला गेलं तर कधी नोंदणी सुरू होते हे सुद्धा काही मुलांना कळत नाही. आणि 18 ते 24 वयोगटाची नोंदणी आपल्याला कोविन ॲपवर करायचे, आरोग्य सेतू ॲपवर करायचे, पण आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायला जातो त्यावेळेस ते संपून गेलेलं आपल्याला दाखवतं की जी नोंदणी संपलेली आहे. या संदर्भात त्यांनी हा सिक्युरिटी कोड आता लागू केलेला आहे. यानंतर चालू घडामुळे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आहेत वनराज भाटिया, यांना पद्मश्री पुरस्कार भेटला होता, त्यामुळे पद्मश्री वनराज भाटिया यांचं 93 वयाच्या 93 वर्षी निधन झालेलं आहे. भारतीय आणि पाश्चात्य संगीताचे ते गाडे अभ्यासक होते. 1974 श्याम बेनेगल यांच्या अंकुर या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. भरपूर जाहिरातीसाठी आपण पाहिलं की यांनी दिग्दर्शन केलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाच्या मालिकामध्ये दूरदर्शनवर भारत एक खोज होती, खानदान होती, वागली की दुनिया होती, यासारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं. मंथन, भूमिका, जाने भी दो यारो, 36 चोरों की लेन, द्रोहकाल हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. 1988 तमस या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार हा राष्ट्रीय पुरस्कार भेटला होता. 1989 त्यांना संगीत नाटक अकॅडमीचा पुरस्कार भेटला आणि 2012 त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. वनराज भाटे यांच्याबद्दल माहिती लक्षात असू द्या, ते ज्येष्ठ संगीतकार आहेत आपले. आपण पाहतो की दोन पिढ्यांना जोडणारी एक पिढीचं एखादा संगीतकार असेल तर त्याचं महत्त्व वाढलेलं जातं. जसं यामध्ये त्यांनी पाश्चात्य आणि भारतीय संगीताचे ते गाडे अभ्यासक होते, त्याचा वापर करून त्यांनी भारतामध्ये संगीतकार ते होते. यामध्ये सांगायचं म्हणलं तर त्यांचं वागले की दुनिया, भारत एक खोज आपण पाहिलेलंच आहे. काही चित्रपट असतील या संदर्भातही त्यांनी हे केलेलं आहे. तमस चित्रपटाला त्यांना संगीतकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. यानंतरची चालू घडामुळे स्टॅलिन तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतलेली आहे. हे 23वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आहे द्रविड मुन्नेत्र कळगम. MK स्टॅलिन त्यांचं नाव आहे. आता स्टॅलिन नाव काय याबद्दलही आपण पाहणार आहे. स्टॅलिन यांच्या सोबत 33 मंत्र्यांनी यावेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ कोण देतं? राज्यपाल देतं. स्टॅलिन यांनी घेतलेले आल्यानंतर त्यांनी 4 महत्त्वपूर्ण निर्णयावर सही केली. काही असतात आपण पाहतो दक्षिणेतली राज्य सगळ्यात जास्त आपण गिफ्ट देण्याच्या बाबतीत त्यांचं सुरू असतं. निवडणूक आली मिक्सर भेट, कुठं गाडी भेट, शिक्षण घेत असलेल्या मुलांना कॉम्प्युटर भेट, त्याच पद्धतीनं आल्या त्यांनी मोफत वाटप कार्यक्रम सुरू केला. हे मग त्यामध्ये त्यांनी 2000 राईस रेशन कार्डांना मोफत धान्य वितरणासाठी पहिल्या हप्त्याचे 2000 कोटी मंजूर केले. राज्य सरकारच्या अविंद दूध होतं त्याच्यामध्ये 16 मेपासून लिटरमागं 3 रुपयाची कपात केली. ज्या सिटी बळत आहेत त्यामध्ये महिलांना मोफत प्रवासासाठी त्यांनी 2000 कोटीचं अनुदान दिलं. आणि मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात या योजनेसाठी IAS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली वेगळा विभाग स्थापन केला आहे त्यांनी. बघा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात, मुख्यमंत्रीच्या बाबत तुमच्याकडे कोणतं काम असेल तर डायरेक्ट IAS तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने त्यांनी IAS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक वेगळा विभाग स्थापन केला मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात. आता स्टॅलिनबद्दल आपण पाहूया. तर स्टॅलिनबद्दल पाहायचं म्हणलं तर हिंदूला हे आलं होतं. बघा, हिंदू हा दक्षिणेतला पेपर आहे, त्यामुळं त्यांनी व्यवस्थित माहिती दिली होती. आता स्टोरी ऑफ रायझिंग सन यामध्ये त्यांनी MK स्टॅलिनबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांचा जन्म झालेला आहे 1 मार्च 1953. त्यांचं अगोदरचं नाव होतं अय्यादुराई. हे पेरियार होते, आपण पाहतो इतिहासामध्ये पेरियार, त्यांच्यावरून अय्या हे नाव घेतलेलं आहे. आणि अण्णादुराई हे नाव दुराईवरून अण्णादुराईंच्या नावावरून दुराई घेतलेलं आहे. अण्णादुराई नेते होते तामिळनाडूतले. त्यानंतर त्यांचं नाव स्टॅलिनने ठेवण्यात आलं. स्टॅलिन कशावरून ठेवलं तर सोव्हिएत युनियनचे जे लीडर होते जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरून त्यांचं नाव स्टॅलिन ठेवलं. ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचं नाव बदलून काय ठेवलं? जोसेफ स्टॅलिन. ते त्यांनी परत युवक नेते म्हणून सुद्धा काम केलं, करायला सुरुवात केली. त्यांना ज्यावेळेस आणीबाणी होती त्यावेळेस अटक पण झाली होती. DMK या पक्षाचे ते युवकचे अध्यक्षही झाले होते 1980. त्यानंतर परत इलेक्शन लढवलं 1984, त्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. यानंतर परत ते चेन्नईचे महापौर सुद्धा झाले होते 1996. परत 2001 आणि 2006 ते निवडून आले होते.
2006 ते लोकल ॲडमिनिस्ट्रेटर मिनिस्टर झाले होते. उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी 2009 शपथ घेतली. यानंतर 2016 ते ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी 2021 काम केलं. 2017 ते आपल्या DMK पार्टीचे अध्यक्ष झालेले आहेत आणि आत्ता 2018 ते पार्टीचे अध्यक्ष झाले होते DMK आणि सध्या 7 मेला त्यांनी शपथ घेतलेली तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून. स्टॅलिन हे नावाबद्दल लक्षात असू द्या. स्टॅलिन हे रशियाचे नेते, त्याच्या अगोदर त्यांचं नाव अय्यादुराई होतं. MPSC फॅक्च्युअल डाटा विचारते आणि सध्या ते 23 मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे यांच्याबद्दल जे नवीन मुख्यमंत्री आहेत, गाजलेल्या निवडणुका आहेत, कोविड काळात झालेले आहेत, त्यामुळे जास्त चालू घडामोडीवर त्यांचा जोर व्यक्तिविशेषवर असणार आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भात पाहत चला. यानंतरची बातमी आहे, राज्यात 1994 52% आरक्षण झालेलं आहे, आरक्षण होतं. मग हे 50% मर्यादा म्हणून राज्यातलं 52% आरक्षण अजून आपल्या अगोदरच होतं ना, मग आता इथून पुढं काय होऊ शकतं हे आपल्याला पाहू लागणार आहे. राज्यात 1994 आरक्षण आहे, याच्या अगोदरच आपल्याला SEBC आरक्षण 2% तरतूद आहेच. आर्थिक निकषावर आपण हे 2% आरक्षण दिलेलंच आहे. त्यामुळे 50% मर्यादा 1994 ओलंडली गेली होती. पण जे आता 50% मर्यादा इंद्र साने केसबद्दल सांगितलं जातं, ती कोणत्याच राज्यामध्ये आता बऱ्यापैकी 15 राज्यकाल आपण पाहिलं की यामध्ये 50% मर्यादा जास्त आहे आणि काही राज्यामध्ये अशी काही आरक्षण आहे की ते कमी जास्त होऊ शकतं. म्हणून सध्या आपण पाहतो की आरक्षणाबद्दल आत्ताचा जो केस झालेला मराठा आरक्षणचा निकाल आलेला सुप्रीम कोर्टाचा, तो कित्येक राज्यांवर प्रभाव करणार आहे. महाराष्ट्रामध्ये या अगोदरच 52% आरक्षण आहे, हे आपल्याला HRD साठी महत्त्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं कशा पद्धतीनं आहे, कसं आहे, काय आहे. तर इंदिरा साहनीचा जो खटला होता 1993 त्यामध्ये सांगितलं होतं की 50% आरक्षण असावं, पण महाराष्ट्रामध्ये आता 52% आरक्षण आहे. त्यामुळं आता आरक्षणाची मर्यादेबद्दल परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये केस स्टँड होऊ शकते. आता मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा तिढा आता वाढलेला आहे, कारण 17 राज्यातलं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आपण पाहतो की आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे केंद्राने 10% आरक्षण दिलं ते सगळ्या राज्यांनी लागू केलं आणि अशा काही राज्यांची मर्यादा आहे ती ते 10% वगळून सुद्धा 50% जास्त आहे. यामध्ये सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तमिळनाडूचं 69% आरक्षण आहे, हरियाणाचं 67%, तेलंगणाचं 62%, आंध्र प्रदेशचं 55%, राजस्थानचं 54%, अरुणाचल प्रदेशचं 80%, छत्तीसगडचं 82%, ओडिशाचं 65% आणि महाराष्ट्राचं 52%. 52 हे 13% आणि नंतर 10%, म्हणजे आपली किती मर्यादा झाली होती बघा. 13% मराठ्यांचं जर घेतलं तर 65% नंतर परत हे 10% म्हणजे 75% आरक्षण. तामिळनाडूचं सगळ्यात जास्त झालं होतं 79%. हरियाणाचं किती झालं असतं, 77%. म्हणजे EWS आरक्षण घेतलं तर साधारण 20-25% दरम्यानच आरक्षण ओपनसाठी राहिलं असतं, म्हणजे जागा खुल्या जागासाठी राहिल्या असत्या. त्यामुळे आता याचा परिणाम आता जर सुप्रीम कोर्टात पिटिशन कोणी दाखल केली तर होणारच आहे. त्यामुळे तामिळनाडूचे द्रमुकचे सत्तेमध्ये सहभागी असलेले एका मंत्री आहेत ना, त्यांनी सांगितलं की आपल्याला या मराठा आरक्षणाच्या निर्णयालाच आव्हान दिलं पाहिजे. म्हणजे बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा आता मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं. याच्यामध्ये आता एकच पर्याय की सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांना एक लेटर लिहिणं की बाबा ह्या आरक्षणाची मर्यादा 50% तुम्ही जास्त वाढवा. आणि हे फक्त संसदच करू शकते, संसद आणि राष्ट्रपतीला अधिकार आहे. हे काल आपण पाहिलं 102 घटनादुरुस्तीमध्ये सांगितलं होतं. अशा या घटनादुरुस्तीमुळं 3-2 असा निकाल तो झालेला आहे. त्यामुळे आता परत हा निकाल आपल्याला फिरवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये परत केस ही जाणार आहे आणि यामुळं 17 राज्यातलं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. तिथल्या राजकीय सत्तेला सुद्धा हादरा बसू शकतो. म्हणून हे असं होणार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की आम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सर्व सुविधा लागू करून ठेवू, पण या संदर्भात आपण परत एकदा दाद मागू. आता व्हॉट्सअपकडून 15 मेची मुदत रद्द केलेली आहे. व्हॉट्सअपनं प्रायव्हेसी पॉलिसी लागू केली होती. तुम्हाला 15 मेपर्यंत त्यांच्या प्रायव्हेसी पॉलिसीला कंटिन्यू येस म्हणावंच लागणार होतं. पण आपण पाहतो राईट टू प्रायव्हसी आपला अधिकार असताना यांना आपण जर माहिती दिली तर व्हॉट्सअपची जी पॅरेंट कंपनी आहे, फेसबुकची कंपनी आहे ना ही व्हॉट्सअप, त्यामुळे काय झालं असतं, त्यांच्याकडे सर्व आपला प्रायव्हेट डाटा गेला असता. आणि सध्या दादागिरीपेक्षा डाटागिरी जास्त सुरू केली आहे. आपल्या डाटाचं अनालिसिस करून कित्येक कंपन्या आपल्या फोनवर ॲड सोडत असतात. काही आपण पाहतो, आता आपण जर स्पर्धा परीक्षा करत असू आणि स्पर्धा परीक्षेबद्दल जर जास्त आपण कुठं पाहिलं, गुगलला असेल, फेसबुकला असेल, कुठं असेल, तर आपण पाहतो एखादा व्हिडिओ पाहायला गेलो तर आपल्याला स्पर्धा परीक्षेची जाहिरात येते. गुगलवर सुद्धा आपण एका साईटला बघतो जाहिरात सुरू असते. पेपर वाचायला गेलो ऑनलाईन तर तिथं पण जाहिरात येते. हे कशामुळे येतं, तर तुमच्या डाटाचं अनालिसिस करतात
आपण प्रत्येक ॲप डाऊनलोड केल्यानंतर येस येस म्हणत जातो, त्यामध्ये त्यांनी सांगितलं असतं की तुमच्या फोटोची त्यांना प्रायव्हसी आपण देऊन टाकतो, तुम्ही काय सर्च करता त्याची प्रायव्हसी देऊन टाकतो, त्यामुळे व्हॉट्सअपने सुद्धा प्रायव्हसी पॉलिसी आणली होती. आणि यामुळे काय झालं हे जर तुम्ही स्वीकारण्याचं बंधनकारक केलं होतं आणि तुम्ही जर हे दिलं असतं तर ही सर्व माहिती मूळ कंपनी फेसबुक आहे तिच्याकडे हस्तांतरित केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकांनी या धोरणाला विरोध केला होता, सर्वोच्च न्यायालयामध्ये काही पिटिशन दाखल झाल्या होत्या. या संदर्भात परत एकदा व्हॉट्सअपनं काय केलं, 15 मे पर्यंत तुम्ही स्वीकारलं नाही तर तुमचं व्हॉट्सअप बंद होणार नाही असं कंपनीनं सांगितलं. अगोदर इशारा दिला होता की तुम्ही 15 मे पर्यंत स्वीकारलं तर ठीक, नसेल तर तुमचं व्हॉट्सअप बंद होणार. आणि त्यांनी काही अटी मान्य करायला आपल्याला लावल्या होत्या. बाहेरची कंपनी असून भारतामध्ये जर असं होत असेल तर त्यांच्या कंपनीला आपण बंद केलेलं चांगलं. आणि चायनाची आपण कित्येक ॲप बंद केली, जसं टिकटॉक ॲप आपण पाहिलं, चायना आपल्याबरोबर व्यवस्थित तिचं वर्तन नव्हतं तर आपण टिकटॉक ॲप बंद केलं. मग व्हॉट्सअपला जर बंद केलं तर व्हॉट्सअपच्या कित्येक मोठा व्यापारी जो भारत देश आहे त्याला तो मुकणार आहे. आपलं काही तोटा होत नाही, आपण त्यासाठी संदेश ॲप आणलेला आहे, सरकारनं आपल्या संदेश ॲप आणलं आहे, त्यामुळे संदेशही आपण वापरू शकतो. असे प्रश्न लक्षात ठेवा की आपल्याला एखाद्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारू शकतात की व्हॉट्सअपच्या साठी पर्याय म्हणून भारत सरकारनं कोणते ॲप लॉन्च केलं तर संदेश ॲप. आणि व्हॉट्सअपच्या ज्या पॉलिसी आहेत त्या नेहमीच एखादी कंपनी असेल ती स्वार्थासाठी वापरत असते. आपला डाटा त्यांच्याकडे गेला, ती डाटा अनालिसिस करत असतात, त्याच्यावरनं कित्येक माहिती त्यांच्याकडे स्टोअर होत असते. म्हणून या ज्या कंपन्या आहेत, फॉरेन कंपन्या, यांच्या संदर्भात जर आपण ॲक्सेप्ट करत असतो ते ॲक्सेप्ट पॉलिसीसुद्धा त्यांची वाचत चला, जेणेकरून आपल्या कधीही तोटा होणार नाही. कारण आपण पाहतो त्यांना जर आपण एखादं काही विचारायला गेलो की त्यांच्यावर काही न्यायालयामध्ये केसेस दाखल झाल्या तर ते सांगतात की आम्ही हे अगोदरच विचारलं होतं, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे आपण कित्येक वेळा ती केस हरू शकतो. म्हणून व्हॉट्सअपच्या ज्या प्रायव्हसी पॉलिसी असतील किंवा एखादं ॲप डाऊनलोड केल्यानंतर येस येस म्हणायच्या अगोदर ती प्रत्येक गोष्ट वाचत जा. यानंतर लोकसत्ताचं आजचं एडिटोरियल आहे महिला सक्षमीकरणाबद्दल. कित्येक वेळा पाहतो की आपण म्हणतो की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, पण असं म्हणलं जातं की ते आपल्या घरात नाही इतरांच्या घरात. या संदर्भात हे लिहिलेलं आहे, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पॉंडिचेरी अशा राज्यांच्या, ज्यावेळेस पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश आहे पण यात केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचे इलेक्शन झालं, यामध्ये आपण पाहिलं की किती महिलांना प्रतिनिधित्व मिळालं हे प्रश्नचिन्हच आहे. महिलांना जर प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर काय उपयोग आहे? आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाच्या उद्धार आहे. आणि काही आपण पाहतो की कोर्ट एकदम भारी सुविचार वाचायला वाटतो की ज्या घरात महिलेचं सक्षमीकरण झालेलं असेल ती घर सुशिक्षित व तो समाज प्रगत आणि ते राष्ट्र महासत्ता समजावे. पण ते राष्ट्र महासत्ता होण्यासाठी आपण पाहतो की इलेक्शनमध्ये कित्येक महिलांना तिकीट नाकारण्यात आलं. तर यामध्ये निवडणूक जिंकण्याचा निकष काय होता हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यांचा निकष काय की निवडून यायला पाहिजे, मग निवडून येऊ शकते ना, तुम्ही महिलांना तिकीट जर द्या. जर आपण पाहिलं की आत्ता जे पश्चिम बंगालला जे इलेक्शन झालं त्या पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये 294 पैकी 40 जागा होत्या त्या महिलांना कोणी उमेदवारी दिली होती, तृणमूल काँग्रेसनं, आणि 19 महिलांना भाजपने उमेदवारी दिली. 59 पैकी 40 महिला विजयी झाल्या. विचार करा ना, एवढ्या महिला जर तिथं विजयी होत असतील तरी पण महिलांना आपण त्यांची वाट अडवलीच की तुम्ही फक्त करकड करा, मरमर मरा आणि करा आणि मरा, ही जी मराठीतली कविता आहे त्या संदर्भात हे आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण पाहतो महात्मा फुलेंनी चळवळ सुरू केली, सावित्रीबाईंनी चळवळ सुरू केली, आपल्या ह्यामध्ये कित्येक महिला राज्यकर्त्यासुद्धा बनल्या, अहिल्याबाई होळकर असतील, राणी लक्ष्मीबाई असेल, रजिया सुलतान असेल. तरी पण आज महिलांच्या बाबतीत आपण नेहमी पुरुषसत्ताक संस्कृतीमुळे कित्येकदा त्यांना माघारीच मागच्या पायावर ठेवलेलं आहे. घर आपण पाहतो, घरामध्ये नेहमीच स्वयंपाकघर तिचं असतं आणि तुमचं बेडरूमच्या नंतर जे असतं हॉल बसण्याचा तिथं नेहमी पुरुषाची सत्ता आपल्याला पाहायला भेटते. स्वयंपाकघरातून ती कधी बाहेरच येत नाही. म्हणून आपण पाहिलं की काही चित्रपट आहेत की महिलांच्याबद्दल आलेले आहेत, तिचं स्वातंत्र्य कुठं आहे? आपण म्हणतो की तिला स्वातंत्र्य आहे फक्त कशाचं, पैशाचं. आणि पैसा तिनं घरी कमवून आणला की तिनं फक्त कुटुंबच पाहू, बाकीचं काय करायचंच नाही. आणि महिला आपण पाहतो की आत्ता महिला कित्येक मोठे, इंदिरा नुई असतील किंवा किरण मुजुमदार शॉ असतील किंवा इन्फोसिसच्या सुधा मूर्ती असतील किंवा भारतातील काही महिला परदेशामध्ये राज्यकर्त्या बनलेल्या आहेत. आत्ताच आपण पाहतो की एम एस स्वामीनाथन यांची मुलगीसुद्धा आपण पाहिलं की जागतिक स्तरावर अर्थतज्ञ म्हणून आहे. अशा पद्धतीने UN सुद्धा महिलांचा आपण सहभाग पाहतो, तरी पण महिला मागच आहेत. म्हणून आपण पाहतो की तिनं इलेक्शन लढूच नाही, तिनं फक्त मतासाठी तिला आपण गृहित धरायचो आणि तिच्यासाठी चांगल्या पॉलिसी, महिला सक्षमीकरण. आपण म्हणतो की जेंडर बजेट, अरे जेंडर बजेटची आवश्यकताच काय? तिला तुम्ही राज्यकर्ता बनवा, ती जर स्वतः पुढे आली तर तिला वेगळं आपण मानू शकत नाही ना. आपण म्हणतो की महिलांसाठी 33% आरक्षण आहे कशामध्ये, पंचायत राजमध्ये. पण पंचायत राजमध्ये आपण पाहतो की महिला निवडून आली की सगळं तिचा पतीच पाहतो, म्हणून सरपंचपती ही कन्सेप्ट आली. सरपंचपती म्हणजेच महिला सरपंच आणि तिचा कारभार करणारा पाहणारा पती तिचा, म्हणून सरपंचपती.
108 वर घटना दुरुस्ती केली की लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात, ते सुद्धा आता पेंडिंग आहे संसदेमध्ये. मग महिलांसंदर्भात जर आपण म्हणतो की तिचा सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला सक्षमीकरण फक्त आपण कशामध्ये वाचतो की पुस्तकामध्ये, पण महिला सक्षमीकरण सत्यात येतं का कधी हे आपण पाहतच नाही. कित्येकदा महिलांसाठी आपण म्हणतो की पुरुषच तिची वाट अडवणारा ठरणार आहे, कारण आपण पाहतो काही ठिकाणी महिलांना जिथं संधी दिली तिथं महिलांनी त्या संधीचं सोनं केलं. जसं 59 सीट्सपैकी जर त्या 40 जागांवर निवडून आले असतील तर त्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे. क्रिकेटमध्ये पाहतो की कमी बॉलमध्ये जास्त धावा, त्याच पद्धतीनं महिला कमी सीट्स मिळून सुद्धा जास्त निवडून आल्या, आणि हीच पुरुषाला भीती आहे ती जर पुढं आली तर आपल्याला भविष्यात अडथळा ठरू शकते. भारताचे एक पंतप्रधान सुद्धा इंदिरा गांधी होऊन गेलेले आहेत. मग आत्ता भारतामध्ये आपण महिलांचं सक्षमीकरण करत असताना 21व्या शतकामध्ये आपण तिला पाहतो. म्हणून UPSC ने एकदा एसेज विचारलाय, न्यू वुमन. न्यू वुमन म्हणजे काय? नवीन महिला नाही, नवनारी. नवनारी कशा पद्धतीने शब्द घेतलाय तर नवनारी म्हणजे तिच्या 21व्या शतकामध्ये तिच्या ह्याच्यानुसार बदललेली हे पाहतो. आता मागच्या महिन्यातच आपण पाहिलं की आता संरक्षण दलामध्ये महिलांना सहभाग वाढवण्यासाठी हे केलेलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये जे घेतलं जायचं ते शॉर्ट सर्व्हिस नंतर त्यांना आता परमनंट केलं जावं असं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला. आपण संरक्षण क्षेत्रामध्ये महिलांना अजून दारच खुलं केलं नव्हतं. निर्मला सीतारामन हे आपलं संरक्षण मंत्री असून सुद्धा महिला संरक्षणामध्ये कधी आपण घेतलं नव्हतं. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडनं निर्णय घ्यावा लागला की तुम्ही आता महिलांना संरक्षणामध्ये घ्या, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने खडसवलं. या अगोदर महिला आपण पाहतो की कित्येकदा महिला रणांगणावर आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, अहिल्याबाई होळकर असतील, यांनी काय केलं? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सुद्धा त्यांनी राज्य चालवलं ना. मग असं असून सुद्धा असं कशाबद्दल आपण करतो या संदर्भातच हा लेख आहे. ह्यामध्ये फक्त राजकारणाबद्दल बोललोय, पण मी तुम्हाला एसेच्या बाजूने सांगितलं की हा निबंध UPSC ला कोणत्या बाजूने लिहिला पाहिजे, आणि ते राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा आर्थिक बाबीतून सांगितलं पाहिजे की समाजातल्या सामाजिक बाजूनेही सांगितलं पाहिजे. ह्या सर्व बाबीतून आपण विचार केला. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण पाहिलं कल्पना चावला होत्याच ना, त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे. आपण फक्त पाहतो की माझ्या घरातली मुलगी ही झाली पाहिजे की एखादी सायंटिस्ट बनली पाहिजे, मोठी खेळाडू बनली पाहिजे, पण हे होतच नाही ना. ज्यावेळेस दंगल चित्रपट येतो, दंगल चित्रपट पाहून आपण आल्यानंतर पाहतो की महिलांमध्ये आपल्या मुलीमध्ये आपण तिला पाहतो, पण त्या तिला नंतर तिला परत आपण संधीच मिळत नाही ना. तिची संधी हीच होत जाते, आणि यानंतरच कित्येक कन्सेप्ट तयार झाल्या. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की जन्म याच्या आधीच ती नकुशी असते, म्हणून तिचं नाव नकुशी ठेवलं जातं. यानंतर मिसिंग वुमन हे कन्सेप्ट अमर्त्य सेन यांनी आणली. कित्येक बाबतीत महिलांबद्दल लिहिलं गेलेलं आहे, वुमन इम्पॉवरमेंटबद्दल लिहिलं गेलेलं आहे. महिलांना जर राजकारणामध्ये प्रवेश नसेल तर जेंडर इम्पॉवरमेंट कसं होणार? म्हणून जेंडर गॅप इंडेक्स आहे. जेंडर इम्पॉवरमेंट आपण होतच नाही ना, मग जेंडर गॅप किती राहतोय? अशाच पद्धतीनं आपण SA मध्ये लिहिलं पाहिजे. आपण हे आर्टिकल ह्याच्यासाठी वाचलं पाहिजे की यातून आपल्याला निबंधामध्ये लिहू शकतो. आपण UPSC मध्ये जे निबंध येतात महिला सक्षमीकरण, तर या संदर्भात हे असं सांगितलं तर आपल्याला हे मिळतं. काही कविता असतील मग या कवितांचा वापर करा, कि मराठीमध्ये काही बहिणाबाईंच्या उदरींच्या कविता असतील, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशी तिची अवस्था आहे ना. म्हणून जे आर्टिकल येतं ना त्या आर्टिकलमध्ये तुम्ही त्याची माहिती घेतली पाहिजे, आणि त्याचा वापर कुठं करायचा हे जर तुम्हाला कळलं, UPSC मध्ये निबंधामध्ये वापर करता येतो. तिथं निबंध 250 मार्काला आहे, म्हणजे साधारण 1 GS चा पेपर असतो ना तेवढे तिथं मार्क आहेत. MPSC मध्ये सुद्धा 100 मार्कामध्ये तुम्हाला इथं हा एसे चांगल्या मार्कानं 25-1 मार्क तरी चांगल्या पद्धतीनं असतात ना ते मिळू शकता तुम्ही. काही बाबतीत कॉम्प्रेशनमध्ये डायरेक्टली येत, जर हे आर्टिकल तुम्ही वाचलं असेल ना तर तुम्ही कॉम्प्रेशन लिहिताना तुमच्या मनामध्ये एकदम ग्रास्पिंग पॉवर वाढते, आकलन क्षमता इथं तयार होते. त्यामुळे काही आर्टिकल येतात त्या संदर्भात तुम्ही पाहत चाला. महिला सक्षमीकरण आपल्याला पेपर 3 मध्ये सुद्धा, महिलांचा विकास त्या संदर्भात सुद्धा ही बातमी महत्त्वाची आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा आर्थिक असेल, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, वैज्ञानिक दृष्टीनं महिलांची कुठं प्रगती झाली याचे पॉईंट नोट डाऊन करून जर एसे जर चांगला लिहिला तर UPSC मध्ये 250 पैकी तुम्हाला 1 निबंध 125 ला असतो, साधारण 70-80-90 मार्क मिळू शकतात तुम्ही. आणि SA ला टॉपर UPSC चा 150 पर्यंत जातो. तुम्ही एकाच निबंधाला 90 मार्क मिळले तर तुमचं IAS होण्याचं सिक्युरिटी सुद्धा जास्त पद्धतीने वाढते. तुम्ही IAS बनू शकता, कारण SA कोण लक्ष देत नाही, पण एक पेपर आहे. म्हणून अशा पद्धतीने जे संपादकीय असतं त्यातून आपल्याला माहिती मिळवायची असते कशासाठी, तर ह्याचा वापर कुठं करता येईल हे आपल्याला कळालं पाहिजे. आता इथं सांगितलं की एवढ्या राज्यात इलेक्शन होऊन महिलांना जास्त प्रमाणात निवडून येण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही असं समजून त्यांना इलेक्शनमध्ये सीट्स भेटली नाही. काही आपण पाहतो की
पुरुषांची मापकापेक्षा असते की तिनं फक्त कुटुंब आणि नोकरी समजावी, त्यामुळे तिला बाहेर कुठं संधीच भेटत नाही. 33% आरक्षण पंचायत राजमध्ये आहे, पण संसदेमध्ये तिला अजून आरक्षणच भेटलं नाही किंवा तिला तिथं जागाच भेटत नाही. समाजकारण, राजकारण, उद्योग क्षेत्र असेल किंवा कित्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की त्यांचं हेच झालेलं आहे. अशा पद्धतीने हे आर्टिकल आपण पाहिलं पाहिजे. आणि हितच फक्त पाहिलं नाही पाहिजे तर देशातील सामाजिक स्थिती असते ती कशाबद्दल आपल्याला अवलंबून असते, त्या देशातील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते. म्हणून आपण पाहतो की सध्या आपण महिला सक्षमीकरणासाठी नवीन जेंडर बजेट जरी सुरू केलं असलं तरी ग्रासरूट लेवलला, म्हणजे ती जी आपण म्हणतो की ते अंमलात जोपर्यंत येत नाही, लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडून येत नाही. त्यामुळं आपल्याला लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. पुरुषसत्ताक मानसिकतेबद्दल स्त्रीसत्ताक मानसिकता आपल्याला बनवावी लागेल, त्याच वेळेस देश प्रगत होईल. यानंतर इतिहासातील संदर्भात आपण एक पाहणार आहे की बुक रिव्ह्यू येत असतो लोकसत्ताला, त्यामध्ये काही पुस्तकांची माहिती येत असते. यामध्ये आज शनिवारी टेल हॉर्स हे पुस्तक आलं होतं आणि द टेल ऑफ द हॉर्स यामध्ये यशस्विनी चंद्र यांनी घोड्याबद्दल माहिती सांगितली. तर अशा आर्टिकलमध्ये आपल्याला काय बाहेर वाचायला मिळतं माहिती का, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा काही विज्ञानाची माहिती आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये ऐना एकबरीचा उल्लेख आलेला, ऐना एकबरी कुणी लिहिलं, अब्दुल फजलनं लिहिलं, कुणासंदर्भात आहे, अकबरासंदर्भात, त्यामध्ये घोड्यांचा उल्लेख आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये घोडा आहे तर घोड्याबद्दल आणखी माहिती आपल्याला पाहायला मिळते. हडप्पा संस्कृतीत कुठं घोडा आहे, लोथलमध्ये आहे का, कालीबंगलमध्ये आहे का, किंवा सिंधू संस्कृतीमध्ये घोडा होता का, असे प्रश्न एमपीएससी पूर्वपरीक्षेला विचारलेले आहेत. यूपीएससी पूर्वपरीक्षेला विचारते, त्यामुळे यामध्ये पाहिलं पाहिजे. यामध्ये आणखीन एक उल्लेख सांगितलेला आहे की बंजारा समाज घोड्यांचा वापर करायचा. इथं राजवाडी घोड्याबद्दल जास्त पद्धतीने सांगितले, राजस्थानमध्ये जे घोडे होते ना त्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर बंजारा समाज कोण होता हे विचारलं होते. बंजारा समाज हा व्यापारी करणारा समाज होता राजस्थानमधील. म्हणजे या आर्टिकलमधून पूर्वपरीक्षेला भरपूर प्रश्न येत असतात. घोड्यासंदर्भात माहिती आलेली आहे, मध्ययुगांमध्ये घोड्यांच्या संदर्भात काय घडून आलं, मुघलांच्या काळामध्ये घोडे कुठून यायचे, आपण अरबी आणि तुर्की घोडे वापरले, तर घोडे आणताना समजा घोडे मिले तर निम्म्या पैसे त्या मिलेल्या घोड्याचे सुद्धा इथं आयात करताना आपल्याला द्यावे लागलेले आहेत. कोणते घोडे चांगल्या पद्धतीने होते, भारतामध्ये घोडे जगण्याचे प्रमाण का कमी होतं, भारताचं वातावरण असं का होतं, या संदर्भात मराठा आणि राजपूत या संदर्भात घोड्यांविषयी त्यांचं असणारं प्रेम आणि लढण्यासाठी घोड्यांचा केला जाणारा वापर याचा इथं उल्लेख जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो. पण हे संशोधन साधारण त्यांचं जे द टेल ऑफ हॉर्स हे राजपूत यांनी जे घोडे वापरले आहेत त्या संदर्भात आहे. म्हणजे घोड्यांचा वापर आपल्याला मग इतिहासात पाहायला भेटतो, कधीपासून सुरू झाला, काय झाला, ही सर्व माहिती याच्यामध्ये. ब्रिटिशांनी मग ब्रिटिशांनी जे हे केलं, पॉलिश आणलं, त्याचा फटका या घोड्यांनाही बसलेला आहे. भारतातील घोडे त्यांनी मग कशा पद्धतीने हे केले, त्यांना त्या घोड्यांच्या संदर्भात काय वाटायचं, घोडे जास्त जगत नव्हते, मग त्यांनी स्वतःचे घोडे कोणते आणले होते, इंग्लंडवरून आलेल्या घोड्यांचं कशा पद्धतीने हे झालं, हे सर्व संशोधन या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर आपल्याला यातून काय पाहायचं, याच्यामध्ये जी माहिती दिली त्याचा आपल्याला सारा सांगता आला पाहिजे. संस्कृतीमध्ये आपल्या घोड्याचं महत्त्व कुठं आहे, अश्वमेघ यज्ञसुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. मग भारतातील अश्वपर्व या संदर्भात आपल्याला व्यवस्थित पाहता येतं आणि याचाच वापर आपण आपल्या पूर्वपरीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत त्याचा सोडवण्यासाठी निगेशन पद्धतीनं करू शकतो. घोड्याची माहिती आपल्याला कुठून ते कुठपर्यंत घोडे आहेत हे पाहायला भेटतं. घोड्यांसंदर्भात हा लेख आहे, इतिहासातील संदर्भासाठी हा लेख चांगला आहे. यानंतर एन के सिंग यांचे पुस्तक आलेलं आहे, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एन के सिंग, या संदर्भात त्यांनी बुक लिहिलं, त्यामुळे हे पुस्तक आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचं ठरतं. पोर्ट्रेट पॉवर हे त्यांचं पुस्तक आहे, पोर्ट्रेट ऑफ द पॉवर हाफ ए सेंचुरी ऑफ विंग हे ते ॲट रिंग साईट हे त्यांचं पुस्तकाचं नाव आहे. पोर्ट्रेट ऑफ द पॉवर हाफ ए सेंचुरी ऑफ विंग ॲट रिंग साईट एन के सिंग यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. आपल्यासाठी ते महत्त्वाचं ह्याच्यासाठी की 15 वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांचं हे पुस्तक आहे. 5 दशके त्यांनी बिहार असेल किंवा केंद्र सरकारच्या विविध खात्यामध्ये नोकरी केलेली आहे. त्यांनी यामध्ये भरपूर काय सांगितलं की IAS काय असतं, त्यांच्या घरामध्ये IAS परंपरा, वडील त्यांचे ICS होते. एकदा बायकोने विचारले की तुम्हाला पगार किती येतात, ते सांगतात 700 रुपये. त्यावेळेस ती म्हणते की आमच्या राजस्थानमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याला 700 रुपये. पण ते म्हणले की तिला IAS म्हणजे काही ठाऊक नव्हते आणि पगारापेक्षा धोरण ठरवणे आणि निर्णय घेणे यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग अधिक आवश्यक आहे. म्हणूनही ते IAS पदासाठी ते नोकरी करत होते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भात त्यांनी भरपूर सांगितले की PMO महत्त्वाचं असतं का, कॅबिनेट सचिव पद किंवा कॅबिनेट सचिवाचं महत्त्व कधी कमी झालं, कधी वाढलं, संसदीय पद्धतीमध्ये कोणत्या पंतप्रधानांनी कोणते कोणते निर्णय कशा पद्धतीने घेतले, हे सर्व आपल्याला पोर्ट्रेट पॉवर या बुकमध्ये पाहायला भेटतं. अशा महत्त्वाचे जे IAS आहे त्यांची बुक वाचत जाऊ. पॉलिसी कशी ठरवली जाते, त्या पॉलिसी संदर्भात माहिती, कुणाच्या काळात कोणती पॉलिसी आली हे संदर्भात सांगितलेलं आहे. आता मनमोहन सिंग यांच्या काळात आर्थिक सुधारणा कशा झाल्या किंवा
आपले अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुवर्ण चतुष्कोन म्हणजेच आपण म्हणतो ना गोल्डन कॉरिडॉर रस्त्या संदर्भात तो कसा आहे या संदर्भातही माहिती दिलेली आहे. असे हे लेख आपल्याला महत्त्वाचे ठरतात आणि या संदर्भात आपल्याला छोटीशी चालू घडामोडी पाहायला भेटते. जसं पोर्ट्रेट पॉवर कुणाचं पुस्तक विचारलं तर एन के सिंग ही अशा पद्धतीनं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य एमपीएससी यूपीएससी या यूट्यूब चॅनलला जॉईन झाल्यानंतर जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक फॉलो करून वेळोवेळी अपडेट मिळवू शकता. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.